आत्महत्या नसून हत्या अनैतिक संबंधातून प्रियकरासोबत संगनमत करून नवऱ्याची केली हत्या, के हत्या। पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारला शिवारात दोन दिवसांआधी घडलेल्या घटनेने परिसरात खडबड उडाली आहे एक इसम मृत अवस्थेत विहीरता आढळला स्थानिक शेतकऱ्यांनी ही माहिती पातूर पोलिसांना दिली पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला मृतकाचे नाव बंडू डाकोर हे राहणार सावरगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले सदर इसम मागील तीन चार दिवसांपासून बेपत्ता होता पोलिसांच्या सखोल चौकशीमध्ये बंडू डाखोरे यांची हत्या झाल्याचे निदर्शनास आले असता मृतकाची पत्नी व प्रेमी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे कबुली आरोपी प्रेमी गजानन शेरू बावने वर्ष अठरा व मृतक बंडूच्या पत्नीचे नाव मीरा बंडू डाकोरे वर्ष राहणार सावरगाव हे कुटुंब शेतकरी कामाकरिता कार्यालया मृतक बंडूची पत्नी व प्रेमी गजानन शेरू भावने हे फोन कॉलच्या माध्यमातून संपर्कात आले असता आरोपी गजानन व मृतक बंडू यांचा शाब्दिक वाद झाला व वा आरोपी व मृतक यांची पत्नी यांनी बंडू याचा गळा रुमालाने आवळून विहिरीत ढकलण्याची कबुली आरोपी गजानन शेरू यांनी पोलिसांना दिली आरोपी गजानन शेरू बावने याच्या विरोधात पातूर पोलिसांनी अपराध क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव बावीस कलम तीनशे दोन दोनशे एकनुसार गुन्हा दाखल करून आरोपी गजानन शेरूबावने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास पातूर ठाणेदार हरीश गवळी यांच्यासह पोलीस जमादार अरविंद पवार आंबेकर हेड कॉन्स्टेबल पिंगळे व इतर पोलीस कर्मचारी करीत आहेत किरण कुमार निमकंडे पातूर प्रतिनिधी सत्यलढा न्यूज पातूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन झिरो थ्री टू वन एट सेवन